की बोलताय. वचन आम्ही वाचे प्रियानु, गलती कराच याचा पाचवा अध्याय आणि पहिलं वचन. गलती कराच पाचवा अध्याय आणि पहिलं वचन. या स्वातंत्र्य करिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, होय, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. परमेश्वर धन्यवाद सुंदर अशा वचनासाठी. पौल इथं गलती कराच्या पत्रामध्ये गलती कराच्या लोकांना म्हणतोय की ज्या देवानं माझ्या प्रियानु, माझ्या मुलानु, माझ्या मुलीनु, पौल म्हणतोय की ज्या देवानं तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलं, त्याच्यासाठी मुक्त केलं की तुम्ही स्वातंत्र्य जीवन जगावं, याच्यासाठी मुक्त केलं की तुम्ही आनंदामध्ये जीवन जगावं, याच्यासाठी तुम्हाला मुक्त केलं की तुम्ही भरभराटी जीवन जगावं, याच्यासाठी तुम्हाला मुक्त केलं की आरोग्यदानाचं जीवन तुम्ही जगावं. पौल इथं पुन्हा म्हणतोय ज्या लोकांना देवानं गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे, पुन्हा पापाच्या जोखडाखाली पापाची गुलाम तुम्ही होऊ नका. पौल आज तुम्हाला प्रत्येकाशी बोलताय प्रियानु. पौल आज त्या गलती करायच्या लोकांना सांगत असताना देवाचं वचन गलती 5:1 मध्ये तुम्हाला सांगत आहे की ज्या देवानं तुम्हाला मुक्त केलेल्या पापातून, ज्या देवानं तुम्हाला बंधनातून मुक्त केलेलं आहे, त्या बंधनात तुम्ही परत जाऊ नका. कारण देवाचं वचन सांगतं की स्वातंत्र्य करता त्यानं आम्हाला मुक्त केलेलं आहे. स्वातंत्र्य राहण्याकरता, आनंद राहण्याकरता, शांतीमध्ये राहण्याकरता परमेश्वर पित्यानं आम्हाला, आशीर्वादामध्ये राहण्याकरता परमेश्वर पित्यानं आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. जेव्हा आम्ही गुलामगिरीमध्ये होतो आम्ही आजारामध्ये होतो प्रियानु. जेव्हा आम्ही गुलामगिरीमध्ये होतो आम्हाला कोणी विचारत नव्हतं. जेव्हा आम्ही गुलामगिरीमध्ये होतो आम्ही दरिद्रीच्या परिस्थितीमध्ये होतो. आम्ही जेव्हा गुलामगिरीमध्ये होतो आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नव्हते. आम्ही टाकलेलो होतो, आम्ही लोकांनी तुच्छ मानलेलो होतो. परंतु जेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आमची भेट घेतली, आम्ही तुम्हा प्रत्येकाला त्याच्या रक्ताच्या द्वारे विकत घेऊन गुलामगिरीतून मुक्त केलं, मुक्त केलेलं असताना आज आम्ही आशीर्वाद बघत आहोत. आज आम्ही देवाचा अभिषेक बघत आहोत. आज देवाची आम्ही कृपा बघत आहोत. परंतु पुन्हा आम्ही गुलामगिरीत सापडत आहे का प्रियानु? दुःख वाटतं जेव्हा लोकांना आम्ही बघतो की ज्यांना ख्रिस्त माहित आहे, जे देवाची सेवा करतात, जे देवाच्या पुलपीटवरती राहून देवाची आराधना करतात, लोकांना उत्तेजन करतात, परंतु जेव्हा त्या पुलपीटवरनं खाली उतरतात, देवाची आराधना करून झाल्यानंतर जेव्हा ते आपल्या घरी जातात, परत त्या गुलामगिरीच्या जुवाखाली ते सापडतात, परत ते पाप त्यांच्यावरती वर्चस्व करतं. आज प्रत्येक विश्वासणाऱ्यांना परमेश्वर त्याच्या वर्चस्वाद्वारे इशारा देत आहे, ज्या देवानं तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलंय त्या गुलामगिरीत पुन्हा तुम्ही सापडू नका, त्या गुलामगिरीत पुन्हा तुम्ही सापडू नका, त्या जुवाखाली पुन्हा तुम्ही सापडू नका. जर तुम्ही सापडणार, पुढे आम्ही वचन बघणार आहे प्रियानु, जे लोक त्याच्यामध्ये सापडली किंवा जे लोकांनी त्या गुलामगिरीचं झू स्वतःवरती पुन्हा घेतलं, जी परिस्थिती कशी झाली, पुढे आम्ही वचन बघणार आहोत. गलती कराच्या 5 अध्याय आणि 13 वचन काय सांगते प्रियानु? गलती 5:13, बंधुजन हो, हा, तुम्हाला स्वतंत्र करता पाचारण झाले, होय, तरी त्या स्वतंत्रतेने देव वासनांना वाव मिळू देऊ नका. एकमेकांची दास व्हा. प्रियानु इथं गलती 5:13 मध्ये देवाचं वचन सांगते बंधुजन हो. बहिणी म्हणतील फक्त बंधूंना सांगितलंय, तर बंधू पण आहेत आणि बहिणी पण आहेत, ब्रदर आहेत, सिस्टर आहेत, सगळ्यांसाठी पौल इथं म्हणतात की ज्या परमेश्वरानं तुम्हाला स्वातंत्र्य करता पाचारण केलेलं आहे किंवा बंधनातून मुक्त केलेलं आहे, तर पुन्हा त्या बंधनात तुम्ही सापडू नका, पुन्हा त्या बंधनात तुम्ही सापडू नका. गलती 5:13, गलती 5:1 देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे प्रियानु, की आज आम्ही देवामध्ये असताना, आम्ही देवाची सेवा करता असताना, आम्ही स्तुती आराधना करणारे असतील, आम्ही प्रियानु त्याच्यानंतर क्वायरचे लीडर असणार, आम्ही हाऊस ग्रुप घेणार असतील, लोकांना उत्तेजन देणार असतील, परंतु पुन्हा जेव्हा आम्ही या स्टेजवरून खाली उतरतोय, देवाच्या पुलपीटवरून आम्ही खाली जातोय, आमच्या घरामध्ये, आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या समाजामध्ये, आमच्या मित्रांमध्ये, आमच्या मैत्रिणीमध्ये, आमचं जीवन आज कसं आहे प्रियानु? खरोखर बंधनातून मुक्त झालेले लोक, स्वातंत्र्य झालेले लोक आम्ही आहोत का गुलामगिरीमध्ये पुन्हा पडणार आम्ही लोक आहोत प्रियानु? एखादा मुक्त झालेले लोक जेव्हा आम्ही बघतोय, कुणाला तुम्ही बघा प्रियानु, जेव्हा मुक्त झालेले लोक असते त्याला बघून लोक आनंद करतात. किती ते चेहऱ्यावरती तेज असते, ते जीवनामध्ये किती आशीर्वादित असतात, ते जीवना त्याच्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक मुखरत असते, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा ते लोकांसाठी प्रार्थना करतोय, जेव्हा ते लोकांना उत्तेजन देतोय, लोक बंधनातून मुक्त होतात, कारण तो पहिला बंधनातून मुक्त झालेला आहात. आज आम्ही स्वतःला फसवत आहोत काय? गलती 6:7 मध्ये देवाचं वचन सांगतं की स्वतःला फसू नका, कारण आम्ही लोकांना सांगतोय की तुला पापी जीवन जगायचं नाही, तुला
व्यसनातून मुक्त व्हायला पाहिजे. तू चोरी करायची नाहीस, तू व्यभिचार करायचे नाहीस, तू जार कर्म करायचे नाहीस. आणि जेव्हा मी लोकांना सांगतो की टीव्ही तू बघू नको, सिरियल तू बघू नको, पिक्चर तू बघू नको, आणि एक या गोष्टी आम्ही इतरांना शिकवत असताना आमच्या घरामध्ये असताना याच गोष्टी आम्ही करतोय काय? आम्ही लोकांना स्वातंत्र्याचं पाठ पडवणारे लोक, आम्ही स्वातंत्र्याच्या लोकांना शिकवून देणारे लोक आज आम्ही गुलामगिरीत आहोत काय? प्रत्येक माझे बहीण भाऊ जे बघत आहेत, आज आमचं हृदय या देवाचं वचन स्वीकारण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी तयार करू द्या. कारण मला तुम्हाला सांगू द्या भावन, जसं म्हटल्याप्रमाणे की काय काय लोकांनी पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे. देवाचा अभिषेक जे त्यांच्यावरती होता, देवाने ज्यांना जे मुक्ती दिली होती, जी तारण त्यांना दिलं होतं, त्या तारणाद्वारे आज ते जीवन जगत असताना तेच तारण, तेच गुलामगिरीतून मुक्त झालं, ते त्यांच्यामध्ये आहे काय? प्रियानू, भरपूर लोक सांगतात मला त्याचा आनंद आहे. माझी साक्ष अशी होती, 20 वर्षापूर्वी मी एक गुंड होतो, 20 वर्षापूर्वी एक मी व्यसनाधीन व्यक्ती होतो, 20 वर्षापूर्वी या गोष्टी मी करत होतो, आणि आता मी प्रभूकडे आलेला आहे. 20 वर्षापूर्वी साक्षी सांगतात मला त्याचा आनंद होतोय, परमेश्वर त्याचा आनंद होतोय. पण तुम्हाला सांगू द्या, 20 वर्षापूर्वीची साक्षीमुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्या स्थानाला या गोष्टीला महत्व देण्यापेक्षा 20 वर्षापूर्वीची साक्ष आणि आत्ता आम्ही देवामध्ये कुठं आहे ही सुद्धा साक्ष आमच्या जीवनामध्ये महत्वाची. 20 वर्षापूर्वी जर गुलामगिरीतून मी मुक्त झालोय, 20 वर्षापूर्वी जर व्यसनातून मी मुक्त झालोय, 10 वर्षापूर्वी जर मी पापातून मुक्त झालोय, 10 वर्षापूर्वी जर व्यभिचारातून मी मुक्त झालोय, 10 वर्षापूर्वी जर दारूच्या व्यसनातून मी मुक्त झालोय, 10 वर्षापूर्वी माझ्या डोळ्याच्या वासना जर मारल्यात, पण तू त्यावेळी जर मारलेले आहेत, आज माझ्या जीवनामध्ये तीच साक्षी आहे का? परत 10 वर्ष असलेलं टाकलेलं झोकड, 10 वर्षापूर्वी टाकलेलं ते गुलामगिरीचं झोकड पुन्हा जाऊन मी ते घेत आहे. परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलताय, 10 वर्षापूर्वी मी कसा होतो याच्या पेक्षा आज माझ्या जीवनामध्ये माझी साक्षी कशी आहे? परमेश्वर आज तुम्हाला विचारत आहे, प्रभू 10 वर्षापूर्वी मी तसा होतो. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो की 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी देवाने तुम्हाला त्या गुलामगिरीतून मुक्त केलं. पण परमेश्वर आज आपण प्रत्येकाला तो विचारताय, तो प्रत्येकाशी तो बोलत आहे, 10 वर्षापूर्वी माझ्या मुला तू तसा होतास, 10 वर्षापूर्वी माझी मुली तू तशी होतीस, तू आज माझी साक्ष ते परमेश्वर समोर कशी आहे? मी लोकांना पसवालो काय? मी लोकांना दाखवतोय मी ख्रिस्ती आहे, पण तू माझ्या जीवनामध्ये अजून तेच 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 पाप आहे काय? परमेश्वर आज वचनाद्वारे इशारा देत आहे. प्रियानु, एक व्यक्ती होता आणि एका व्यक्तीच्या घरी तो भेटायला गेल्याचा मित्र तो होता, आणि मित्र असल्या कारणानं त्याला भेटायला गेल्यानंतर त्याच्या घरी तो गेला, आत बसला, आणि आत बसल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यानं बघितलं की त्या मित्राचं एक कुत्रं होतं, ते कुत्रं झाडाभोवतीच फिरत होतं, झाडाभोवतीच असं गोल 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 किती वेळ तर फिरत होतं. हा आज जाताना सुद्धा यानं बघितलं की ते कुत्रं गोल गोल फिरालंय. त्याच्यानंतर एक तास दीड तास त्याच्या मित्राबरोबर तो बसला, गप्पा गोष्टी त्यानं केल्या, परत बाहेर येत असताना बघितलं ते कुत्रं परत गोल 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 फिरत होतं. त्याने त्याच्या मित्राला विचारलं असं का रे, असं गोल गोल का फिरायला तुझं कुत्रं आहे, काय त्याला प्रॉब्लेम आहे काय, काय त्याला समस्या आहे काय, काय आजारी तो पडलाय काय? तो म्हणला बाबा काही नाही. मग काय झालं याला? अरे ह्याला मी कितीतर वर्ष त्याला बांधून ठेवलं होतं, कितीतर वर्ष याच्यामध्ये याच्या गळ्यामध्ये ती दोरी होती आणि ती झाडाला बांधली होती, त्याला दोरी सुटे तेवढंच तो फिरत होता, त्या झाडाच्या भोवतीच दोरी असल्यामुळे तो फिरत होता. आज त्याचं बंधन मी काढलंय, आज त्याच्या घरातली दोरी मी काढल्या. ही काढल्या असताना सुद्धा त्याला माहीत नाही की मी झोकडातून मुक्त झालोय, एक याला माहीत नाही की मी त्या दोरी माझ्या गळ्यातून काढल्यामुळे त्या बंधनातून मी मुक्त झालोय आणि आता मला फिरायला पाहिजे, त्याला माहीत नाही. म्हणून परत त्याला वाटते मी त्या झोकडामध्ये, परत त्या झाडाच्या भोवतीच तो फिरायला लागलाय, परत त्या झाडाच्या पोतीच ते गोरांटी गोल गोल फिरायला लागलाय. आज आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती काय प्रणू, ज्या परमेश्वरानं आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलं, आमच्या गळ्यामध्ये जे झोकड होतं ते झोकड काढलं, परत आम्ही तिथंच फिरालोय काय? परत त्याच पाप आमच्या जीवनामध्ये काय? परत त्या पापाच्या भोवती आम्ही फिरालोय काय? इस्रायल लोकांना परमेश्वरानं मोठ्या सामर्थ्यानं अद्भुत कृत्य दाखवून त्या मिस्र देशातून बाहेर काढलं, आणि बाहेर काढलेलं असताना जेव्हा परिस्थिती त्यांच्यावर आली, तिने कुरकूर केला, तिने व्यभिचार केला, जार कर्म केलं, देवाचा सेवक मोशे याच्या विरुद्ध दगड घेऊन ते उठलीत, मारायला लागलीत आणि म्हणायला लागलीत, अरे बाबा आम्ही मिसर मध्ये चांगलो होतो, इथं काय आम्हाला मरायला आणलंयस, आम्हाला पाणी प्यायला नाही, आम्हाला मांस खायला नाही. देवाच्या सेवकाचा तिने अपमान केला, त्याच्या पुढे जर आपल्या म्हणायला जाईल प्रियाणू, देवाच्या सेवकापेक्षा ज्या देवानं मिसर देशातून मोठ्या सामर्थ्यानं त्यांना बाहेर काढलं, त्या देवाचा त्याने अपमान केला. आज आमच्या जीवनामध्ये ज्या देवानं आम्हाला जोखडातून मुक्त केलंय, गुलामगिरीतून मुक्त केलंय, पण तू पुन्हा आम्ही
आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टीमध्ये काय प्रणू 10 वर्षपूर्वी असले माझे साक्ष याच्यापेक्षा ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नोंद करून ठेवा माझे प्रणू. पूर्ण अंतकणानं नम्र अंतकणानं मी सांगतो ही गोष्ट लक्षात तुम्ही ठेवा, माइंडमध्ये फिक्स करून ठेवा. 10 वर्षापूर्वी माझी साक्ष घी होती त्याच्यापेक्षा आज माझी साक्ष ख्रिस्तामध्ये काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रणू. 10 वर्षापूर्वी मी पापामध्ये होतो, 10 वर्षापूर्वी मी विचारामध्ये होतो, 10 वर्षापूर्वी मी लोकांना फसवत होतो, 10 वर्षापूर्वी माझ्यामध्ये गर्व होता, 10 वर्षापूर्वी माझ्यामध्ये घमंड होता. या गोष्टी असण्यापेक्षा आज माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आहे, आज माझी साक्ष काय. परमेश्वर आज प्रत्येकाला विचारत आहे प्रियानु, प्रत्येकाला विचारत आहे, प्रत्येकाला विचारत आहे. आम्ही सुरुवात तर चांगली केली प्रियानु, जेव्हा ऑलिम्पिकमध्ये लोक धावतात सुरुवातीला त्यांना फास्ट धावला म्हणून त्याला कधीच मेडल मिळत नाही प्रियानु. सुरुवातीला धावणं, मधी धावणं आणि शेवटला धावणं, जेव्हा ती स्पीड त्याची असत्या तेव्हा तीच त्याची धाव असत्या, त्याचवेळी तो बक्षीस मिळवतोय, त्याचवेळी त्या गोल्ड मिळेला तो पात्र होते प्रियानु. ख्रिस्तामध्ये सुरुवातीला मी आल्यानंतर चांगलं धावत होतो, चांगलं पळत होतो, आम्ही समर्पित जीवन आणि पवित्र जीवन जगत होतो. दिवस जाईल तसं आम्ही परत त्या झोखडामध्ये आम्ही स्वतःला ओतून द्यालो काय. आम्ही म्हणतोय पहिल्याचं जीवन माझं चांगलं होतं, हा मला इथं सन्मान मिळालाय, लोक मला ओळखतात, ब्रदर म्हणतात, मला सिस्टर म्हणतात, मी चांगलं किती गीत गातोय, मी चांगलं किती वचन शिकवतोय, मी चांगली किती प्रार्थना करतोय. प्रेझलार प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्या भावा माझ्या बहिणी परमेश्वर आज आम्ही प्रत्येकाशी बोलताय विचारताय. घरामध्ये असताना जे जीवन तू जगत आहेस, घरामध्ये असताना जीवन तू जे माझ्या बहिणी जगत आहेत, परमेश्वर आज तुझ्याशी बोल आहे. गुलामगिरीच्या जोखडामध्ये पुन्हा सापडू नको. परमेश्वराने तुला गुलामगिरीतून एकदा मुक्त केलेलं आहे, पुन्हा त्या गुलामगिरीमध्ये जाऊ नको, पुन्हा त्या गुलामगिरीमध्ये जाऊ नको. परमेश्वर आज वचनाद्वारे बोलत आहे. आम्ही वाचूया रोमकरास याचं 6वा अध्याय 15 आणि 16 वचन. थँक्यू फादर. रोमकरास याचं 6वा अध्याय 15 आणि 16 वचन. तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो, म्हणून पाप करावे काय. बस इथं 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 रोमकरास 6वा अध्याय 15 वचन म्हणत पौल इथं म्हणतोय की आम्ही कृपेच्या अधीन आहोत, नियमशास्त्राच्या अधीन नाही, म्हणून आम्ही पाप करावं काय. जुन्या करारमध्ये जेव्हा लोक पाप करत होती त्यावेळी लगेच त्यांना पनिशमेंट मिळत होती, लगेच त्यांना शिक्षा मिळत होती. आज लगेच शिक्षा मिळत नाही, आज लगेच आम्हाला पनिशमेंट मिळत नाही. जो प्रभू येशू ख्रिस्त जो राजा ज्याने स्वतःचं रक्त सांडून ते कृपेच्या काळामध्ये आम्हाला घेऊन आलं, आम्हावरती तो शाप किंवा त्या देवाचा क्रोध आमच्यावरती उतरत नाही, फक्त येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरती रक्त सांडण्यामुळं त्या कृपेच्या खाली आम्ही आहोत. रोम 6:15 देवाचं वचन सांगतं, देवा म्हणताय तुम्ही कृपेच्या काळात खाली आहात, तुमच्यावरती कृपा आहे, म्हणून तुम्ही पाप करणार काय, तुम्ही पापात राहणार काय. नाही लगेच पनिशमेंट मिळत नाही, नाही लगेच शिक्षा मिळत नाही. मी पाप करतो, पाप करतो, पाप करायचं क्षमा मागायची, पाप करायचं क्षमा मागायची, पाप करायचं क्षमा मागायचं. किती वेळा मी स्वतःला फसवत राहणार. प्रभू येत आहे, तिचं येणं जवळ आहे, कधी येईल सांगता येत नाही. आम्ही त्याच्याबरोबर जाण्यासाठी योग्यतेचा आहे काय. आम्ही सांगू शकतोय का की प्रभू जेव्हा येईल मी त्याच्या संगती जाईल. पौल इथं म्हणतोय तो आम्हाला विचारताय, तो म्हणते रोम 6:15 कृपेच्या आम्ही अधीन आहोत, कृपेच्या आम्ही खाली आहोत, म्हणून आम्ही पाप करत राहायचं काय, म्हणून आम्हाला पनिशमेंट लवकर मिळत नाही, म्हणून आम्हाला शिक्षा लवकर मिळत नाही, म्हणून आम्ही पाप करायचं काय. देवा आज प्रत्येकाला प्रश्न विचारतोय. 16 वचन काय सांगते प्रियानो. आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. इथं इथं पौल म्हणतात 16 वचनामध्ये रोम 6:16 की ज्या देवानं तुम्हाला मुक्त केलं पापातून, मुक्त केलेलं असताना तुम्ही त्या गुलामगिरीच्या दास्यामध्ये अजून आहात काय. ज्याची तुम्ही आज्ञा पाळताय, ज्याची तुम्ही आज्ञा पाळताय. वचन पूर्ण लक्ष देऊन ऐका, नोट डाऊन करून घ्या, बायबल आपल्या जवळ घ्या प्रियानु, बायबल ओपन करून बघा. रोम 6:16 देवाचं वचन सांगतं की ज्याचं तुम्ही ऐकता, ज्याचं तुम्ही आज्ञा पालन करता त्याचं तुम्ही गुलाम आहात. आम्ही म्हणतोय मी ख्रिस्ताचा दास आहे, आम्ही म्हणतोय मी ख्रिस्ताची दासी आहे, आम्ही म्हणतोय मी ख्रिस्ताचा गुलाम आहे, आम्ही म्हणतोय आम्ही ख्रिस्ताचा गुलाम आहे. आम्ही म्हणत असताना जर आम्ही ख्रिस्ताचे नियम पाळतोय, आम्ही जर ख्रिस्ताचं ऐकतोय तर आम्ही त्याचे दास आहेत प्रियानु. तिथं पौल म्हणतात जर तुम्ही पापाचं ऐकताय
तरी तुम्ही पापाचं गुलाम आहात. तर आता ठरवूया, आम्ही देवाचं गुलाम आहे, त्या ख्रिस्ताचं गुलाम आहे का पाप जे आमच्यावरती वर्चस्व गारतं, की पापाच्या आधीन होऊन त्या जोखडा कामी आम्ही सापडतो आणि ते पाप आम्ही घरी केल्यानंतर जेव्हा करतो, एकटा असताना जेव्हा करतो, जर त्या पापाचं आम्ही ऐकत आहोत तर त्या पापाचं आम्ही गुलाम आहोत. माझ्या प्रियाणू, आम्ही स्वतःचं जीवन बदलूया. पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करू नये. ज्या कृपेच्या द्वारे आमचं धारण झालं, पापामध्ये होतो, टाकलेलं होतो, तुच्छ मानलेलं होतो, सोडलेलं होतं, या प्रत्येक परिस्थितीमध्ये असताना आम्ही काहीच नव्हतो, आम्हाला कोण विचारत नव्हतं. येशू ख्रिस्ताच्या महान कृपेनं, त्याच्या दयेनं आमचं थारण झालं, आम्हाला विकत घेतलं, आम्हाला त्यानं मानाचं पात्र उभा केलं. समाजामध्ये काही नसताना, आमच्या नाते आम्ही काही नसताना, त्या परमेश्वरानं आम्हाला ज्या उंच केलं, आज लोक आम्हाला बघून म्हणतात आहे, लोक आशीर्वादित आहे. या सर्व आमची कृपा त्या देवानं आमच्यावरती केलेल्या असताना आम्ही कुणाचं ऐकतोय, आम्ही कुणाचं ऐकतोय, आम्ही कुणाचं ऐकतोय? आमच्या जीवनामध्ये जे पाप आहे त्या पापाचं आम्ही ऐकतोय का? आम्ही म्हणतोय मी बाप्तिस्मा घेतलेला आहे, मी लोकांना उत्तेजन करणार आहे, मी लोकांना टीचिंग करणार आहे, त्या देवाचं मी ऐकतोय का मी पापाचं ऐकतोय? ज्याचं तुम्ही ऐकताय, रोम 6:16 प्रमाणे प्रियाणू देवाचं वचन इथं सांगते की त्याचे तुम्ही गुलाम आहात. वचन, सगळे वचन नोट डाऊन करून घ्या, सगळे वचन त्याच्यावरती मनन करा, त्याचा अभ्यास करा. तासामध्ये, सव्वा तासामध्ये प्रियाणू एवढं आपल्याला शिकवता येत नाही, जेवढं शिकवत येतील तेवढं आपण प्रयत्न करूया. यचकल याचा 18:24 काय सांगतंय? तेव्हा त्या आत्म्याने दृष्टांतात मला उचलून घेऊन खासगी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले. यचकल 18:24 थँक यू फादर, थँक यू जीसस, थँक यू मास्टर. राबा सखा राबा शेबे रेबे Give me glory, Father. तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला. हा, इथं काय सांगतंय बोटिवा? इथं वचन सांगतंय तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून, आम्ही स्वतः धार्मिक लोक आहोत, देवाच्या नियमाप्रमाणे देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारे लोक आहोत. आम्ही सुरुवात केली देवामध्ये 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलं, वधस्तंभ घेऊन आम्ही पाठीमागं त्याच्यात चाललेलो आहोत. आणि चाललेलं असताना पुढे इथं वचन सांगते, यचकेल बोलत आहे त्याच्या लोकांशी, तो म्हणतोय तरी धार्मिक आपली धार्मिकता सोडून पुढे काय सांगतोय? दुष्कर्म करू लागला. हा, व अधार्मिकाच्या सर्व अमग आचरणाप्रमाणे वागू लागला. हा, तर तो वाचावा काय? इथे एचकेल म्हणतात, जो धार्मिक ज्यानं सुरुवात केली 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, ख्रिस्तामध्ये ज्यानं स्वीकार केली, सुरुवात केली ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी, ख्रिस्ताचं नाव घेण्यासाठी, आपली धार्मिकता त्याने सुरू केली, सुरुवात केली, पण एक वेळ आत्ता आलेली आहे. या वेळेमध्ये जेव्हा जगामध्ये भयानक परिस्थिती आहे, जगामध्ये पाप आहे, जगामध्ये लोक ख्रिस्तापासून बहकत आहेत, जगामध्ये ख्रिस्तामध्ये असताना लोक स्वतःना पापासाठी विकत आहेत, गुलामगिरीच्या प्रत्येक चोकडाखाली लोक जात आहेत, इथं परमेश्वर बोलत आहे की जो धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करायला लागला तो वाचवला जाईल काय? पुढे काय वचन सांगतंय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. इथं वचन सांगते की 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी केलेली जी त्याने धार्मिकता, देवासाठी केले त्याने कार्य, देवासाठी केलेली त्याने सेवा, देवासाठी ज्या ज्या गोष्टी त्याने दशांश दिल्या असतील, अर्पण दिल्या असतील, त्याने आराधना केली असेल, त्याने देवाला लोकांचं वचन शिकवलं असेल, त्याने लोकांसाठी प्रार्थना करून लोक बंधनातून मुक्त झाले असतील, या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याने केला. परंतु आत्ता ती धार्मिकता सोडून जेव्हा तो पाप करत आहे, आत्ता ती धार्मिकता सोडून चुकीच्या मार्गाला तो जात आहे, आत्ता तो धार्मिकता सोडून व्यभिचारामध्ये, जारकर्मामध्ये, गर्व मध्ये, पैशाच्या पाठीमागे तो धावत आहे. इथे देवाचं वचन सांगते त्याने केलेली सर्व धार्मिकता त्याच्या दमेस धरता येणार नाही. पुढे वचन काय सांगतंय? त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. प्रियाणू इथं वचन सांगते त्याने केलेलं जे पाप, त्याने केलेलं जे भ्रष्टाचार, त्याने केलेलं जे जारकर्म, त्याने केलेलं जे दुष्कर्म, त्याच्यामुळे तो मरेल. 10 वर्षापूर्वी आम्ही काय होतो म्हणतात प्रियाणू, मगाशी सांगल्याप्रमाणे 10 वर्षापूर्वी माझी साक्ष काय होती, 5 वर्षापूर्वी माझी साक्ष काय होती, याच्यापेक्षा आत्ता माझी साक्ष काय आहे हे महत्त्वाचं आहे. प्रियाणू आत्ता माझी साक्ष काय, आत्ता मी ख्रिस्तामध्ये कुठं आहे? देवाचं इथं वचन एचकेलमध्ये सांगितलं, आपण वाचल्याप्रमाणे एचकेल 18:24 की 10 वर्षापूर्वी मी काय होतो, 10 वर्षापूर्वी मी कसा होतो, जे धार्मिक जीवन मी जगत होतो. एचकेल 18:24 देवाचं वचन इथं सांगतंय की बाबा ज्या गोष्टी तू करत होता, जी धार्मिकता तुझी पहिला होती, परंतु आता ती धार्मिकता सोडून तू दुष्कर्मामध्ये, तू पापामध्ये, तू व्यभिचारामध्ये जर आहेस, देवा म्हणतोय त्या गोष्टी मी स्मरण करणार नाही. तू करत असलेलं पाप, तू करत असलेल्या
खाणीरड्या गोष्टी याच्यामुळं परमेश्वर म्हणतोय तुला पनिशमेंट मिळेल, तुला शिक्षा मिळेल. प्रियानु एकदा गुलामगिरीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत. जेव्हा लोक आम्हाला भेटतात, भरपूर देवाचे सेवक जे तुम्हाला माहीत असतील, तुमच्यासाठी त्यांनी प्रार्थना केलेली असतील, प्रत्येक देवाच्या सेवकाचा आम्ही सन्मान करतो, प्रत्येक देवाच्या सेवकांना मी आदर देतो. ज्या देवाच्या सेवकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली, ज्या देवाच्या सेवकांनी तुम्हाला वचनातून मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे तुम्ही बंधनातून मुक्त झालेला आहात, त्याच्यामुळे तुम्ही आशीर्वाद झालेला आहात. परंतु तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यामुळे सुद्धा आता परत त्याच गोष्टीमध्ये, पापामध्ये जर तुम्ही जीवन जगत आहात, तर प्रियानो तुम्हासाठी आज परमेश्वर इशारा देत आहे, या प्रत्येक गोष्टीतून तुम्ही बाहेर पडावं, ही वेळ आहे. वचन आपण वाचूया, योहान याचा 5:14 काय सांगतं. योहान 5:14. योहान याचा 5:14. थँक्यू फादर. योहान याचा 5:14. थँक्यू मास्टर, थँक्यू जीजस, थँक्यू फादर. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. कारण 5 योहानचा 38 वर्ष दुखणं खरे असलेला याच्याविषयी लिहिलेला आहे. बेतसबा तळ याच्याविषयी लिहिलं आहे. 5 तुम्ही वाचू शकताय प्रेम, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि तो वचन सांगतं की येशू ख्रिस्ताला सभास्थानामध्ये गेल्यानंतर पुन्हा तो व्यक्ती भेटतो, आणि योहान 5:14 येशू ख्रिस्त भेट त्यांना म्हणतात की बाबा तू आता तुझ्या दुष्कर्मापासून, तुझ्या आजारापासून, तुझ्या समस्यापासून तू मुक्त झालेला आहेस, आता पुन्हा पाप करू नको, करशील तर पहिला तुझी जी परिस्थिती होती, 38 वर्ष तू बंधनामध्ये होतास, 38 वर्ष तू आजारामध्ये होतात, 38 वर्ष तुला कोण विचारत नव्हतं, 38 वर्ष तुझे नातेवाईक तुला सांगती नव्हते त्या पाण्यामध्ये घेऊन जाण्यासाठी, 38 वर्ष लोकांच्या अपेक्षेवरती तू होतास, 38 वर्ष तुला कोणतर सहाय्य करल, तुला कोणतर मदत करल, त्यांच्याकडून तुझी नेत्र लागले होते. परंतु 38 वर्षामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात मी तुझ्या जवळ आलो, मी तुला बंधनातून मुक्त केलं, तुला पुन्हा पायावरती उभा केलं, उठ आणि आपली बात चालू लाग, तू चालू लागलास, तू आज जेव्हा तू त्या बेतसबा तळाजवळ तू पडलेला होतास, परंतु आज तू मंदिरामध्ये आलेला आहेस, आज तू सभास्थानामध्ये आलेला आहेस, आज देवाची आराधना तू करतायस, तू बाहेर होतास, लोक जिथं टाकलेली होती तिथं तू होतास, परंतु जेव्हा मी तुझ्याकडे आलो, तुला बंधनातून मुक्त केलं, गुलामगिरीतून मुक्त केलं, आज तू मंदिरामध्ये आला आहेस. आणि मंदिरामध्ये आलेला असताना देवा येशू ख्रिस्ताला म्हणतात की माझ्या मुला, माझ्या लेकरा, मी जे तुला मुक्त केलेला आहे, जे मी तुला आशीर्वाद केलेला आहे, पुन्हा पाप करू नको, करशील तर पहिल्यापेक्षा तुझी भयानक परिस्थिती होईल. जे बहीण भाऊ बघत आहेत, पुन्हा एक बार त्यांना मी विनंती करतो, ज्या परिस्थितीतून देवान तुम्हाला मुक्त केलं, तुम्हाला आशीर्वाद दिलेला असेल, तुम्हाला मुलं दिले असतील, तुम्हाला जॉब दिलेला असेल, तुम्हाला घर दिलेला असेल, तुमचा फायनान्स स्ट्रॉंग केलेला असेल, हर एक परिस्थिती, जी ज्या परिस्थिती तुम्ही होता, ज्या ज्या गुलामगिरी तुम्ही होता, देवान तुम्हाला बाहेर काढून मुक्त करून उभा केलेला आहे. देव बाप आज प्रत्येकानं तुम्हाला म्हणताय, पुन्हा पाप करू नको, पुन्हा पाप करू नको, पुन्हा पाप करू नको, करशील तर पहिल्यापेक्षा भयानक परिस्थिती होईल. प्रियानो आम्ही बोलवल्यांपेक्षा आम्ही निवडल्यांमध्ये असलं पाहिजे. भरपूर लोक येशूच्या पाठीमागे होती, भरपूर लोक येशूच्या पाठीमागे जायत होते, परंतु प्रियानो येशू ख्रिस्त म्हणलेत बोलवल्यांपेक्षा आम्ही निवडलेलं असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये वाटतंय काय, मी बोलवलेलं नाही, मी निवडलेलं आहे, मी बोलवलेलं नाही, मी निवडलेलं आहे. आणि जे निवडलेले असतात तेच त्याच्या संगती बसून भोजन करतील, तेच त्याच्या संगती बसून देवाची आराधना करतील. स्वतःला पसून घेऊ नका, मी एक चर्चमध्ये, मी मिनिस्ट्रीमध्ये, मी एक लोकांसमोर एक सभ्य व्यक्ती आहे, मी लोकांसमोर एक सभ्य स्त्री आहे, मी चांगली प्रार्थना करते, मी चांगली सेवा करते, लोक मला चांगल्या रीतीने ओळखतात, लोक माझे गुणगान गातात, लोक माझ्याबद्दल वा वा करतात, आणि मी परंतु या गोष्टी करत असताना परत त्याच पापामध्ये आहे, आणि लोकांना कोणाला माहीत आहे, लोक सगळी माझी वा वा करतात. मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्त प्रभू परमेश्वर आज योहान 5:14 म्हणतात, पुन्हा पाप करू नको, पुन्हा पाप करू नको. आज प्रत्येकाशी देवा बोलताय, फसू नका स्वतःला प्रियानो, स्वतःला फसू नका, स्वतःला फसू नका, बाहेर या, बाहेर या, ज्या घरामध्ये, ज्या अंधकारामध्ये, ज्या तुम्हाला कोण बघत नाही, पुन्हा तुम्ही पाप करतायत का, बाहेर या. मी चांगला लीडर आहे, चांगली लोक मला ओळखतात, चांगली लोक मला नाव असतात, आणि मी जर माझं पाप कबूल केलं तर लोक मला काय म्हणतील, लोक मला नाव ठेवतील, लोक मला तुच्छ म्हणतील. लोकाविषयी काळजी करू नका, लोक आम्हाला काही करू शकत नाहीत. काळजी करा, जो शरीर आणि आत्मा याचा घात करण्यासाठी, याचा नाश करण्यासाठी जो देव समर्थ आहे,
त्याचा विचार करा, त्याचा सन्मान करा, त्याच्या समोर झुका की प्रभू आज पुन्हा एक वार माझं जीवन मी समर्पित करतो. आज कोण समर्पण करणार आहे काय, आज कोण समर्पण करणार आहे काय. येशू प्रत्येकाला बोलतोय प्रियाणू. वचन सांगतं मध्ये 18:14 मध्ये लहानातील एकाचाही नाश होईल त्या पित्याची इच्छा आहे, लहानातील एकाचा. आज जर देव बाबा तुमच्याशी बोलत आहे, आज जर देवाचं वचन आज तुमच्याकडे येत आहे, त्याचं प्रेम तुमच्यावरती आहे, तो प्रेम तुमच्यावरती करतो, तो बाप तुमचा आहे, तो आई तुमचा आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही गुलामगिरीतून पूर्ण मुक्त व्हावं, पूर्ण मुक्त व्हावं. लोकांनी वावा करण्यासारखं नाही, लोकांनी पाठ थोपटी सारखे नाही. स्वर्गातील बापानं आमची वावा केली पाहिजे, स्वर्गातील बापानं आमची वावा केली पाहिजे, त्यानं आमची पाठ थोपटली पाहिजे. आज आमचं जीवन तसं आहे का प्रभू. येशू ख्रिस्त इथं म्हणतात पुन्हा पाप करू नको. का म्हणतात, कारण काय, पहिल्यापेक्षा तुझी भयानक परिस्थिती येईल. तर वचन आपण वाचलं मत्तयाचा 12:43-45 वाचा. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधित निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. पण मग तो म्हणतो ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन, आणि तिथे गेल्यावर ते त्यास रिकामे असलेले. इथं बोट ठेवा, इथं बोट ठेवा. इथं वचन सांगते येशू ख्रिस्त म्हणतात मत्तय याचा प्रेम लक्ष द्या. मत याचा 12:43 एकाच्या जीवनातून दुरात्मा तो निघाला. दुरात्मा बाहेर गेल्यानंतर तो इकडं तिकडे शोधत असतोय, इकडे तिकडे फिरतोय, का दुरात्म्याला घर लागतं राहण्यासाठी. आणि जेव्हा तो मिळत नाही, वचन सांगते तो परत येतो ज्यातून तो निघाला. म्हणजे ज्या समस्या तुमच्या जीवनामधून निघाल्या, ज्या जे पाप तुमच्यामधून निघालं, जे दुरात्मा जे पाप घेऊन तुमच्यामधून आला होता, जेव्हा तो बाहेर पडला, कुणामध्ये घुसण्यासाठी तो प्रयत्न करता, इकडं तिकडं फिरतोय, वचन सांगते जेव्हा तो पुन्हा येतोय, पुन्हा आल्यानंतर ते म्हणते मी आता माझ्या घरात त्या पुन्हा जातो, पुन्हा जात येतोय, बघतोय. वचन सांगते ते घर रिकाम. पुढे काय सांगते वचन, रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो, आणि ते आत जाऊन तिथे राहतात. मग त्या माणसाची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते, तसेच या दुष्ट पिढीचेही होईल. प्रणित परमेश्वर पुन्हा एक बार आमच्याशी बोलतोय. तो म्हणत आहे की जो दुरात्मा बाहेर पडतो, बाहेर गेल्यानंतर जेव्हा कुठं त्याला सापडत नाही, जेव्हा तो परत येतोय, ते घर त्याला रिकाम झालेलं, सुशोभित केलेलं, शुद्ध केलं जेव्हा सापडतं, वचन सांगतंय तो आता एकटा येत नाही. वचन सांगते की पहिल्यापेक्षा 7 दुष्ट आत्म तो घेऊन येतोय. पहिल्यापेक्षा त्या व्यक्तीची भयानक परिस्थिती होते. आज ख्रिस्तामध्ये आम्ही जीवन जगत असताना, आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ताला जर परिधान केलेलं आहे, पहिले करीन 3:16 देवाचं वचन सांगल्याप्रमाणे की तुम्ही देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. आणि जर देवाचा आत्मा म्हणजे आमच्यामध्ये वास करतो, आणि जर देवाचं आमचं मंदिर जर देवाचं आमचं शरीर देवाचं मंदिर जर आहे, आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही सांगतो प्रियाणू, तर या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या जीवनामध्ये खरोखर आम्ही ख्रिस्ताला परिधान केले काय, का आमच्या जीवनामध्ये पाप आहे. आम्ही वाचल्याप्रमाणे प्रियाणू रोमकरास 6:16 वाचल्याप्रमाणे ज्या व्यक्तीचं ज्याचं आम्ही ऐकतो त्याचं गुलाम आहे. इथं आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आमचं जीवन शुद्ध केलेलं आहे, आमचं जीवन जर पवित्र केलं आहे, तर ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये असणार. लोकांना दिसते तसं नाही, मला पुन्हा एक बार तुम्हाला सांगू द्या, लोकांना दिसते तसं नाही, ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये काय दिसतंय. तर पहिले शमूएल 16:7 आम्ही वाचल्याप्रमाणे प्रियाणू वचन माहीत आहे की परमेश्वर मनुष्यासारखं तिचं पान नसतं. मनुष्य मुख पाहतोय, मनुष्य कसा इतरांना तो दिसतोय पाहतोय, पण वचन सांगतं 16:7 परमेश्वर हृदय पाहतोय. आमच्या जीवनामध्ये खरोखर तो ख्रिस्त आहे का, शुद्ध केलेलं, सुशोभित केलेलं, रिकाम असं आमचं जीवन आहे प्रियाणू. पहिले करीन 4:20 देवाचं वचन सांगतं की देवाचं राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. ते सामर्थ्याचा आत्मा जर आमच्यामध्ये आहे तर पापाचं गुलाम आम्ही कधीच नसणार. जर सामर्थ्याचा आत्मा जर आम्हाला चालवायला आहे, तर पवित्र आत्मा जर आम्हाला चालवायला आहे, जर ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, आमचं जीवन कधीच रिकामं नसणार. आणि मी प्रियाणू मला तुम्हाला सांगू द्या, जर पाप आमच्यामध्ये वसतंय, तर मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं इथं वचन सांगते की पहिल्यापेक्षा आमची वाईट परिस्थिती होईल. ते बाप प्रत्येकाला आज प्रियाणू बोलत आहे, त्याचं प्रेम महान आहे, म्हणून तो विचारताय की परत त्या गुलामगिरीतून आम्ही मुक्त होऊया. वचन सांगते रोमकरास 6:12 थँक्यू जीसस. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे, म्हणून पापाने तुमच्या मरते शरीरात राज्य करू नये. इथं वचन सांगते की तुम्ही शरीर ज्या वासना आहेत त्याच्या अधीन होऊ नका. आज आम्ही कुणाच्या अधीन आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या अधीन आहोत.
का आम्ही पापाच्या अधीन आहोत प्रियाणू. जर आम्ही ख्रिस्ताच्या अधीन आहोत तर शरीर वाचणारा आमच्या जीवनामध्ये आम्ही वाव देणार नाही. परंतु जर आम्ही ख्रिस्ताच्या अधीन नाही, जर आम्ही पापाच्या अधीन आहोत तर आमचं शरीर आम्ही पापाच्या अधीन आम्ही करणार आहोत. आमची आम्ही कुणाच्या अधीन आहोत? आम्ही पापाच्या अधीन आहोत का आम्ही प्रियाणू ख्रिस्ताच्या अधीन आहोत? आमचे शरीर वासना अजून आमच्या जीवनामध्ये बसत आहेत काय? व्यभिचार, जारकर्म, व्यसन, शिवीगाळ करणे, डोळ्याने वाईट बघणे, पाप करणे, पिक्चर बघणे, पिक्चरची गाणी म्हणणे, सिरियल बघणे, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत काय प्रणू? आणि या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत, शरीर वासना आज जर आमच्यामध्ये आहेत, तर आमचं शरीर मर्त्य करण्यासाठी, आमचं शरीर नाश करण्यासाठी सैतानाच्या स्वाधीन आम्ही केले काय प्रणू? पुढे जर आपण वचन वाचलं, पहिले करीन 6:12 देवाचं वचन काय सांगते? पहिले करीन 6:12, सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे, हा तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारे जाणार नाही. आणि तर पौल म्हणतात पहिले करीन 6:12 मध्ये, सर्व गोष्टीची मला मोकळीकता आहे. मी ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळं, ख्रिस्त मला माहीत असल्यामुळं, देवाची ओळख मला असल्यामुळं, मी सर्व गोष्टी मला माहीत असल्यामुळं मला सर्व गोष्टीची मोकळीकता आहे. सेवा करण्यासाठी, स्तुती आराधना करण्यासाठी, लोकांना उत्तेजन करण्यासाठी, लोकांना प्रार्थना करण्यासाठी, ख्रिस्ती लीडर म्हणून लोक मला ओळखतात, या सर्व गोष्टीची मला मोकळीकता आहे. सर्व गोष्टीची, एकाच्या घरात जर मी जातोय तर देवाचा सेवक या नात्यानं, देवाचा भाऊ या नात्यानं लोक आत स्वागत करतात, सन्मान करतात. जेव्हा आम्ही इतरांना फोन करत असतोय तेव्हा ख्रिस्ती या नात्यानं लोक म्हणतात ख्रिस्ती भाऊ आहे, किंवा जेव्हा आम्ही मोबाईलवरती चॅटिंग करतो असतो ख्रिस्ती भाऊ, ख्रिस्ती बहीण म्हणून सर्व लोक त्या दृष्टीने बघतात. पौलित म्हणतात या सर्व गोष्टीची मला मोकळीकता आहे, परंतु सर्व गोष्टी मला हितकारक आहेत अशा नाहीत, आणि सर्व गोष्टी माझी उन्नती करतात असे नाही. मी कुणाबरोबर आज माझं रिलेशन ठेवलेलं आहे प्रियाणू? तुमच्या मोबाईलवरती ज्या ग्रुपला तुम्ही जॉईंट आहात, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तरुण तरुणी ज्या लोकांबरोबर तुम्ही चॅटिंग करतात, ख्रिस्ती तरुण तरुणी सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टीची मोकळीकता आहे. वचन सांगतं सर्व गोष्टी मला हितकारक अशा आहेत अशा नाहीत. आम्ही ओळखलं पाहिजे, आम्ही समजून घेतलं पाहिजे, मी कुणाबरोबर चॅटिंग करावलोय, मी कुणाबरोबर जास्त वेळ घालवलोय, मी कुणाच्या ग्रुपमध्ये जॉईंट आहे, मी ग्रुपमध्ये काय टाकतोय, मी ग्रुपमध्ये काय बघतोय, या सुद्धा गोष्टी आम्ही बघितल्या पाहिजे प्रियाणू. आम्ही आमचं जीवन पवित्रतेकडे गेलं पाहिजे. पहिले पेत्र पहिला 15 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्हाला पाचन करणारा देव जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. पहिले थेसली 4:7 मध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्हाला अशुद्धतेसाठी नाही तर शुद्धतेसाठी पाचारण केलेलं आहे. जर ज्या देवानं पाचारण केलंय, त्या देवानं बोलवलंय, तर प्रियाणू पाचारण केलेल्या, पवित्र केलेल्या देवानं, देवबाप म्हणतोय सर्व गोष्टी तुम्हाला मोकळीकता आहे, पण सर्व गोष्टी मला हितकारक आहेत अशा नाही. एका बहिणीच्या घरामध्ये जातोय मी, देवाचा सेवक म्हणून माझा सन्मान करतात, मला बोलवतात, माझ्याबरोबर ते फोनवरती बोलतात, माझ्याबरोबर फोनवरती चॅटिंग करतात, मी त्याचा गैरफायदा घेतोय काय? मी त्याचा गैरफायदा घेतोय काय? देवाच्या पैशाचा मी गैरफायदा घेतोय काय? देवाच्या अधिकाराचा मी गैरफायदा घेतोय काय? देवाचा जी कृपा, जो अभिषेक माझ्यावरती आहे त्याचा गैरफायदा घेतोय काय? देवाच्या नावाचं लेबल मला लावलेलं आहे त्याचा मी गैरफायदा घेतोय काय? देवाचं वचन इथं सांगतं पहिले करीन करास 6:12 सर्व गोष्टीची मला मोकळीकता आहे, सर्व गोष्टी मला हितकारक आहेत अशा नाहीत, सर्व गोष्टी मला उन्नती करतात अशा नाहीत. प्रियाणू योसेफाचं जीवन आम्हा प्रत्येकाला माहीत आहे. योसेफाला जेव्हा फोटीफरला विकलं, वचन सांगतं की सर्व त्याच्या हातामध्ये दिलं होतं, सर्व गोष्टी ताबा होता, सर्व गोष्टीमध्ये त्याला मोकळीकता होती. योसेफचं जीवन असंच आशीर्वाद झालं नाही प्रियाणू. आम्ही प्रार्थना करतो की देवा मला योसेफ सारखं बनव, परंतु प्रियाणू योसेफनं केलेला त्याग, त्याला सर्व गोष्टीची ती मोकळीकता होती. परंतु जेव्हा ती स्त्री आली त्याच्याकडे, ती फोटीफरची बायको, ती म्हणली चल आपण कुकर्म करूया. ओ धन्य धन्य परमेश्वर, धन्य योसेफाचं जीवन, तो योसेफ त्या गोष्टीपासून पळ काढला, पळून गेला. आम्हाला आमचं जीवन जर आशीर्वादित करायचं आहे, म्हणतो की देवा मला योसेफ सारखं बनायचं आहे, आम्हाला जारकर्मापासून, आम्हाला जे लोक पापात पाडतात, जे लोक आम्हाला पापात घेऊन जातात, जे लोक पापासाठी आम्हाला प्रवृत्त करतात, त्या लोकांपासून, त्या गोष्टीपासून आम्हाला पळ काढायचं आहे प्रियाणू. त्या गोष्टी आम्हाला अवॉइड करायच्या आहेत. कुठल्याही गोष्टी असू द्यात, कुठल्याही गोष्टी असू द्यात, तुमची TV असू दे, तुमचा मोबाईल असू दे, तुमच्या ग्रुपमध्ये असलेले लोकांचे रिलेशनशिप असू दे, या गोष्टी ज्या लोक तुम्हाला पापात पाडतात, जे लोक देवापासून तुम्हाला दूर घेऊन जातात, जे लोक तुमचं पवित्रता भंग करतात, अशा लोकांपासून, अशा ग्रुपपासून, अशा व्यक्तीपासून तुम्ही दूर जावावं. का देवाचं वचन सांगते सर्व गोष्टीची मला मोकळीकता आहे, म्हणजे सर्व गोष्टी मला हितकारक आहेत अशा नाहीत. कामावरती असताना
बिझनेसमध्ये असताना ज्या लोकांमध्ये मी आहे, जे लोक माझ्या संगते आहेत, त्याच्यामध्ये राहून जर मी पापात पडत आहे, अशा लोकांपासून आम्हाला दूर जायचं आहे, अशा लोकांपासून आम्हाला दूर जायचं आहे. प्रणू देवाचं वचन आज आम्ही प्रत्येकाशी बोलत आहे. जर आपण वचन वाचलं प्रणू, आदाम आणि हवेविषयी उत्पत्ती याचा दुसरा अध्याय आणि 16-17 वचन जर आपण वाचलं, हवा आणि आदामला देवानं सांगितलं होतं. पहिला आदामला देवानं बोलून आणि म्हटलं की बाबा हे एदन बाग तुला केलेलं आहे, आणि एदन बाग तुला केलेलं आहे, ज्या झाडाचं फळ खायचं ते फळ खा, ज्या झाडावर झाडाच्या खाली तुला झोपायचं आहे तिथं झोप, ज्या झाडाच्या फुलाचा तुला वास घ्यायचा आहे ते वास तू घे, जे झाड पाहिजे जे फळ पाहिजे काय करायचं तुला कर, सर्व तुला मोकळीकता आहे. देवा म्हटला बाळा ते जे जीवनाचं जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणं जे झाडाचं फळ आहे ना त्याचं फळ तेवढं तू खाऊ नको. तेवढंच त्यानं केलं, सगळ्या गोष्टीची मोकळीकता देवाने दिली होती. जे करायचं नाही सांगितलं तेच करण्यासाठी हवेला सैतान भाग पाडलं. वचन आपण वाचा उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 16-17 वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल ते झाडाची फळ यथेचे खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. इथं परमेश्वर म्हटलं की जा बाळ, ज्या झाडाचं फळ खायचं तुला खा, ज्या या पूर्ण बागेचा जो उपभोग घ्यायचा आहे तुला उपभोग घे, पण तू एक लक्षात ठेव या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्या वाईटाचे जे झाड आहे त्याचं फळ तू खाऊ नको. आणि प्रियानु ही सगळी मोकळीकता असताना आमच्या जीवनामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी देवानं मोकळीकता दिलेल्या आहेत. पण सैतान जसं हवाला येऊन फसवलं, जेव्हा सैतानानं येऊन जेव्हा हवेला जसं पापात पाडलं, देवाची आज्ञा मोडा लावली. वचन आपण वाचलं उत्पत्ती याचा तिसरा अध्याय 4:5 वचन. उत्पत्ती 3:4-5 वचन. सर्प स्त्रीला म्हणाला मी खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणारे व्हाल. त्यांनी तो वचन सांगते. मग सैतानाला सैतानाने त्याला भुरळ गाठली, त्याला फसवलं आणि म्हटला की बाबा फळ खा काय होत नाही, हवेला सांगितलं फळ खा, देवान तुला सांगितलं फळ खाऊ नको, नाही सगळं खायला लावले, बऱ्या वाटायचं जे झाड आहे ना त्याचं फळ खाऊ नको म्हणले, आता खा, खाल्यानंतर काय होत नाही, खा, देवासमान तू उचील, तुझी डोळे उघडशील, सगळ्या गोष्टी तुला दिसतील, सगळ्या गोष्टी तू पाहशील. आज आमच्या जीवनामध्ये अशी लोकं आम्हाला भेटलेले आहेत काय जे देवापासून दूर घेऊन चालल्यात, अशा लोकांबरोबर तुमचे रिलेशनशिप आहेत काय जे तुम्हाला पाप करायला लावल्यात, अशी लोकं तुम्हाला त्या मोहात पाडल्यात काय, अशा व्यक्ती अशा स्त्रिया अशा तरुण अशी तरुणी तुम्हाला पापात पाडल्यात काय, अशा लोकांना तुम्ही आवाड खरा प्रणू, अशा लोकांपासून तुम्ही दूर जावा. अशा लोकांना आज सैतान वापरत आहे या शेवटच्या काळामध्ये. आज आमचं जीवन जगत असताना जे आम्हाला पापामध्ये टाकत आहेत, जे लोक आम्हाला पापात प्रवृत्त करत आहेत, त्यांच्यापासून आम्हाला दूर जायचं आहे. प्रियानु इथं वचन सांगते की जसं सैतान आला त्याला भुरळ गाठली, त्याला पापात पाडण्यासाठी आदाम हवेला त्यानं प्रयत्न केला, ती पडली आणि प्रियानु देवाचा क्रोध त्यांच्यावरती आला, यदेन बागेतून त्यांना बाहेर काढलं. आम्हाला देवानं जे यदेन बॅग ठेवलेलं आहे, जे स्वर्ग ठेवलेलं आहे, जर आम्हाला त्यातून बाहेर काढू नये म्हणून जर आम्हाला वाटत असेल प्रियानु, तर जीवनामध्ये लक्षात ठेवा की जे आम्हाला पापासाठी प्रवृत्त करतात अशा लोकांपासून दूर व्हा. हा मोबाईल असं साधन झालेलं आहे की लोकांना पापात भरपूर प्रवृत्त करत आहे. चांगल्या रीतीने पण वापरणारे लोक आहेत आणि चुकीच्या रीतीने वापरणारे सुद्धा लोक आहेत. आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा रीतीनं त्याचा वापर करतोय हे बघूया प्रणू. जर आम्हाला पापाला ते प्रवृत्त करत आहे त्या गोष्टी अवॉइड करा. आदामा हवेला जर सैतानानं पापात पाडण्यासाठी मोह गाठला आणि तिला पाडलं, प्रियानु आज आम्ही लोक ओळखून घ्या की कोण आम्हाला पापात पाडणार आहे. वचन जर आपण वाचलं अनुवाद याचा 13 अध्याय 7-8 वचन जर आपण वाचलं, वचन इथं काय सांगते अनुवाद याचा 13 अध्याय 7-8. देवाप इथं सांगत आहे की जर आमच्या जीवनामध्ये अशी जी लोक असतील की जे आम्हाला पापात टाकत असतील, किंवा असं रिलेशनशिप असेल, मित्र असतील, मैत्रीण असतील, खास करून तरुण तरुणी मला तुम्हाला सांगू द्या, असे जे तुमचे मित्र आहेत, ज्या मैत्रिणी आहेत, तुमच्या कामाच्या ठिकाणी असतील, तुमच्या एज्युकेशनच्या ठिकाणी असतील, तुमच्या कॉलेजच्या ठिकाणी असतील, तुमच्या शेजारपाजारमध्ये असतील, जे तुम्हाला पापात टाकत आहे, तुम्हाला सुरुवातीला वाटतंय तो चांगला आहे, चांगलं बोलतोय, चांगले दिसते, चांगले बोलते, तिचं वागणं चांगलं आहे, चांगल्या गोष्टी करते, तुम्हाला असं जर वाटतंय प्रियानु तर ते नाशाकडे घेऊन जाते. सैतान सॉफ्टली सुंदर रीतीनं त्या झाडावरनं तो हळू आला, प्रेमानं आला, ते सैतान त्या सापाचं रूप घेऊन आला, आला प्रेमानं, चांगल्या मधुर वाणीनं तो बोलला हवे की देवान तुला पाप फळ खाऊ नको म्हणून सांगितले काय, खा काय होत नाही.
अशी लोक तुम्हाला चांगल्या आवाजामध्ये चांगल्या स्वीटली बोलून चांगल्या गोष्टी दाखवून तुम्हाला आज मोहात पाडायला प्रयत्न करते. या गोष्टी आम्हाला अवॉइड करायच्या आहेत, या गोष्टीपासून आम्हाला दूर जायचं आहे. अनुवाद 13:6-8 वचन काय सांगते प्रियानो? मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या आसपासच्या किंवा दूर दूरच्या राष्ट्राचे असोत, तर तू त्याच्या म्हणण्यास रुकाव देऊ नये आणि त्यांचे ऐकू नये, त्याच्यावर दयादृष्टी करू नये, त्यांची गय करू नये अथवा त्याला लपवून ठेवू नये, त्याला अवश्य ठार मारावे, त्याला जीवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. इथं परमेश्वर सांगते प्रियानु, 6 जर आपण वाचलं, अनुवाद 13:6, तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा प्राणप्रिय स्त्री, तुझा जीवलग मित्र, याच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्याची सेवा करण्यासाठी गुप्तपणे पूस लावत आहे, मग त्या पृथ्वीच्या त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत कुणी असू दे, देवा इथं सांगत आहे 9 की अशा लोकांपासून तू दूर जा जे लोक तुला पापत पाडत आहेत. तुझा सहोदर असेल, तुझे मित्र असेल, तुझा मुलगी असेल, मुलगा असेल, प्राणप्रिय स्त्री असेल, जुलक मित्र असेल, कोणी असेल जे लोक तुम्हाला पापात पाडण्यासाठी, जे लोक तुम्हाला देवापासून दूर घेण्यासाठी प्रयत्न करतात, तुमचे मित्र असतील, तुझ्या शेजारपाजारी असतील, कोणी तुमचे असतील प्रियानु, अशा लोकांबरोबर आम्ही दूर राहणं, रिलेशन कमी ठेवणं किंवा रिलेशन आम्ही अवॉइड करणं चांगलं आहे. देवाचं वचन आम्हाला शिकवते प्रियानु. आम्ही वाचूया देवाचं वचन आम्हाला काय सांगते. मत्तय याचा 10:17. मते 10:17. माणसाच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्याय सभाच्या स्वाधीन करतील, आपल्या सभासनात तुम्हाला फटके मारतील. इथं वचन सांगते मते 10:17 माणसाच्या बाबतीत जपून राहा. त्यानं मला तुम्हाला सांगू द्या की आमच्या जीवनामध्ये आम्ही लोकांना ओळखण्यासाठी आम्ही त्या आत्म्यानं भरलं पाहिजे. देवाचं इथं वचन सांगते की माणसापासून तुम्ही जपून राहा. आज तुमच्या जीवनामध्ये मला तुम्हाला सांगू द्या की भरपूर लोक असे असतील की देवापासून तुम्हाला दूर घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, देवापासून दूर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मोहामध्ये टाकत आहेत, देवापासून दूर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला पापात टाकत आहेत. देवाचं वचन मते 10:17 तुमच्याशी बोलत आहे, माणसापासून जपून राहा. अशा व्यक्तीपासून, अशी स्त्री असू दे, असा पुरुष असू दे, किती जवळची लोक असू द्यात, किती क्लोज लोक असू द्यात, देवाचं वचन इथं मत्तय 10:17 सांगतंय, माणसापासून जपून राहा, माणसापासून जपून राहा, माणसापासून जपून राहा प्रियानु. कारण कसं आहे, एका देवाच्या सेवकाला एक स्वप्न पडलं, रात्री झोपला तो होता आणि स्वप्न पडले असताना आत्म्यामध्ये तो स्वर्गामध्ये जात्याला त्याला दिसला, तो स्वर्गामध्ये गेला. एका ठिकाणी स्वर्गाचं द्वार होतं आणि एका ठिकाणी नरकाचं द्वार होतं आणि स्वर्गाच्या बाहेर देवदूत उभा होते आणि ते स्वागत करत होते आणि नरकाच्या बाहेर चांगली चांगली लोक, चांगली चांगली स्त्रिया, चांगली चांगली कपडे घालून, चांगल्या चांगल्या मेजवानी घेऊन, चांगले चांगले इन्स्ट्रुमेंट घेऊन स्वागत करते, या या आनंदाने स्वागत करते. जगातील हरेक वस्तू त्या नरकामध्ये तिथे ठेवली होती, जी लोकांना मोहात पाडेल, जी लोकांना अट्रॅक्शन करेल, हरेक वस्तू तिथे होती आणि स्वर्गामध्ये देवदूत दोन उभा होते आणि ते स्वागत करते की या या ब्रदर, या सिस्टर, आनंद स्वागत करतोय. ते देवाचा सेवक तिथे जाऊन बघितला, लाईन लागली होती ज्या लोकांनी स्वर्गात जायला पाहिजे, परंतु जी लोक बघितले तिथं की नरकामध्ये किती चांगला आहे, नरकामध्ये सगळे मौज मजा आहे, बघा लोक किती आनंद करायलात, किती डान्स करायलात, किती आनंद घ्यायला लागल्यात, खायला भरपूर आहे, एन्जॉय कराय भरपूर आहे, लोक तिकडे जायला लागलीत. प्रियानु जायत असताना तिथं गेलीत, लोक आनंद करायला लागलीत, एन्जॉय करायला लागलीत, खायला लागलीत, पियायला लागलीत, डान्स करायला लागलीत, नाचायला लागलीत, दारू प्यायला लागलीत, करत असताना या गोष्टी करायला लागलीत, करायला लागलीत, करायला लागलीत, करत 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 खाली पडलीत आणि जिथं जे सार्वकालिक नरक आहे त्या नरकामध्ये जालीत आणि तिथं खाली पडलीत आणि तिथं अग्नी होती, तिथं ओढायला लागलीत. अहो तिथं किती चांगलं होतं, मला तिथं न्या, तिथं न्या, तिथं मला किती चांगलं आहे, तिथं चांगलं एन्जॉय करा, इथं मला कुठं टाकले, मला इथं भाजा लागलंय, मला चटके बसायला लागलीत. तिथं सैतानाचा एक दूत होता, म्हटला बाबा हे आमचं खरंच आहे, आम्ही फक्त ॲडव्हर्टाईज दाखवतो, आम्ही ट्रायल दाखवते लोक यावीत म्हणून, हे आमची ॲडव्हर्टाईज आहे, जेव्हा येतात लोक तेव्हा खरं आमचं इथं आहे, हे बघ खरं इथं पटके आहे, इथं आग्नेय आहे, इथं नाश आहे. आज प्रियानु जे आमच्या डोळ्याला चांगलं दिसतंय, जे डोळ्याला आम्हाला अट्रॅक्शन करतंय, त्यांच्याकडे आम्ही चाललोय काय प्रियानु, त्याच्याकडे आम्ही धावालोय काय, त्याच्याकडे आम्ही पळालोय काय, जगामध्ये ज्या वाईट गोष्टी, जगामध्ये जे पाप आहे, त्याच्याकडे जर आम्ही धावालोय, आम्ही आमचं जीवन नाशाकडे घेऊन चाललोय प्रियानु. जगामध्ये असल्या प्रत्येक वाईट गोष्टी नाशाकडे घेऊन जातात प्रियानु. आमचं जीवन बदलूया, आमचं जीवन परमेश्वर समर्पण करूया. देवाचं वचन सांगते की प्रत्येक माणसाच्या बाबतीत जपून राहा,
कुटुंबातील हर एक व्यक्तीनं जबाबदारीनं त्याचा विचार केला पाहिजे की आम्ही कुणापासून कशा रीतीनं जपून राहिलं पाहिजे. देवाचं वचन दुसरे तिमोथे तिसरा अध्याय आणि तेरा वचन काय सांगते प्रियन, दुसरे तिमोथे तिसरा अध्याय 1-7 वचन. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. इथं वचन सांगते पौल तिमोथेला म्हणतात की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील आणि तो शेवटचा दिवस सुरू झालेला आहे. आता कुठला शेवटचा दिवस यायचा राहिलेला नाही. शेवटचा दिवस शेवटचा काळ सुरू झालेला आहे. पुढे जे वचन वाचत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की देवाचं वचन काय सांगते. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील, शेवटचा काळ सुरू झालाय, कठीण दिवस सुरू झाले आहेत. पुढे वचन काय सांगते दुसरं वचन, हे समजून घे. हा, कारण माणसे स्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ठ निंदक आई बापास न मानणारी उपकार न मरणारी अपवित्र ममताहीन शांतताद्वेषी चहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी विश्वासघातकी हूड गर्वाने फुगलेली देवार प्रेम करण्याऐवजी हा सुख विलायसीची आवड धरणारी. वचन इथं सांगते चौथं वचन, पुढचं आपण नंतर वाचू. वचन इथं सांगते की विश्वासघाती हूड गर्वाने फुगलेली देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. शेवटच्या काळामध्ये अशा प्रकारची लोक असतील. आणि आता आमच्या जीवनामध्ये या काळामध्ये तुम्ही बघत आहात की लोक देवावर प्रेम करण्याऐवजी देवाच्या वचनाच्या आज्ञेप्रमाणे चालण्याऐवजी देवाचा वधस्तंभ घेऊन जाण्याऐवजी देवासाठी पवित्र जीवन जगण्यासाठी पापामध्ये जीवन, सिरियलमध्ये जीवन, न क्षमा करणे, इतरांविषयी कुरकुर, इतरांविषयी निंदा, स्वार्थी माणसे, गर्विष्ठ माणसे, आई बापाला सन्मान न देणारी, उपकारस न मरणारी, शांततादेशी, चाडखोर, कूर, एकामेकाला मारणारी, एकामेकाविषयी द्वेष करणारी, एकमेकाचा नाश करणारी. आम्ही बघत आहोत प्रियानू, थोड्या पैशासाठी लोक एकमेकाचा नाश करतात, खून करतात, जरा राग आला म्हणून लोक एकमेकाला भोकसून टाकतात, जरा राग आला म्हणून लोक एकमेकाला गोळी मारतात. हे जगामध्ये सुरू आहे. म्हणताना म्हटलं शेवटचा काळ यायचा नाही, शेवटचा काळ सुरू आहे, शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. देवाचं तो वचन सांगते अशा प्रकारची लोक आहेत की सुख विलासाची आवड धरणारी. देवाचं जे नियमशास्त्र जे शिकवतंय, देवाचं नियमशास्त्र जे आम्हाला आज्ञावर चालत शिकवते, त्या गोष्टी सोडून आम्ही सुख विलासाची आवड धरणारी लोक होतील. देवाचं वचन सांगते पाचवे वचन काय सांगते वाचूया पाचवं वचन, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी. वचन इथं सांगते सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून. मी सुभक्तीमध्ये आहे, मी किती चांगला आहे, मी देवाच्या आज्ञा पाळतोय, मी देवाच्या नियमाप्रमाणे चालणारी स्त्री आहे, मी देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा पुरुष आहे, मी किती चांगलं उत्तेजन देतोय बघा, मी किती चांगली स्तुती आराधना करतोय. वचन इथं पाच वचन सांगते सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवणारी लोक, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवणारे लोक अशी लोक आहेत. आणि देवाचं सामर्थ्याने देवाचे सामर्थ्य नाकारणारे लोक, पुढोहित वचन सांगते अशा लोकांपासून दूर राहा. सुभक्तीचं केवळ बाहेर दाखवणारे, ते वचन सांगते की ते येतात आपल्या मेंढरासारखे. वचन सांगते ते अंतर्यामी कूर लांडगे आहेत. आज प्रियानू दुःख वाटते की सैतान आज लोकांना वापरून घ्यालाय. परत तुम्हाला सांगू द्या की सैतान आज लोकांना वापरून घ्यालाय. देवाच्या लोकांना पवित्र स्थानातून, देवाचे लोक जे चांगली सेवा करतायत, खोलीने जीवन जगत आहेत, त्यांना खाली पाडण्यासाठी सैतान आज लोकांना वापरत आहे. सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवतात, सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवतात. आणि देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते नाकारणारे अशी लोक आहेत. वचन सांगतंय अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. कदाचित लोक तुमची वाहवा करत असतील, मग ती ब्रदर तुम्ही किती छान आहे हो, सिस्टर तुम्ही किती छान आहे हो, किती छान गीत गाता हो, किती छान तुम्ही उत्तेजन देता हो, किती चांगली तुम्ही प्रार्थना करता हो, परंतु त्यांच्या जीवनामध्ये फक्त सुभक्तीचं बाह्य रूप दाखवतात. देवाचं सामर्थ्य ज्यांनी नाकारलंय, वचन सांगतंय अशा लोकांपासून दूर राहा. वचन पुढे काय सांगते सहावं वचन,
त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापाने भारावलेल्या नाना प्रकारच्या वासनाने भकलेल्या सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रिया संश करतात. ज्या बहिणी माझ्या बघत आहेत त्या बहिणींना माझं विशेष करून एक विनंती आहे अंतकणापासून. देवाचं वचन इथे सांगते की त्यांच्यापैकी असे भरपूर लोक घरामध्ये हळूच शिरून पापाने भारवलेल्या नाना प्रकारच्या वासनेनं भळकलेल्या सदा शिकत असूनही सत्याला कधी न पोचणाऱ्या अशा स्त्रियास ते वंश करतील. जे माझ्या बहिणी बघत आहेत अंतकणापासून मला त्यांना विनंती करायची आहे प्रियानो की माझ्या बहिणीनो अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. अशा लोकांना जे आयवाड करा की जे लोक बाह्य फक्त रूप सुभक्ती दाखवतात परंतु अंतर्याम त्यांचं पापानं भरलेलं आहे. अंतर्यामध्ये ज्या जारकर्म आहे अंतर्यामध्ये व्यभिचाराचा आत्मा त्यांच्या भरलेला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये व्यभिचाराचा आत्मा भरलेला आहे. अशा लोकांपासून स्त्री माझ्या ज्या बहिणी बघत आहेत घरामध्ये असू दे तुमच्या कामाच्या ठिकाणी असू दे जर ज्या तरुणी जे एज्युकेशन घेत आहेत त्या ते एज्युकेशनच्या ठिकाणी असू दे अशा प्रत्येक लोकांपासून तुम्ही दूर आहात. बाहेरनं रूप ते दाखवतात. मराठीमध्ये आपल्या मन आहे की सगळं चकाकते ते सोनं नसतं. सगळं चकाकते पितळ सुद्धा चकाकते पण ते सोनं नसतं. आम्हाला वाटते चकाक चाललं ते सोनं आहे. सोनं नाही. देवाचं वचन इथे सांगते की बाह्यरूप फक्त दाखवतात अंतर्यामी त्याच्या पाप वसलेलं आहे. अशा प्रत्येक माझ्या बहिणींना विनंती आहे की अशा लोकांपासून अशा तरुणांपासून अशा प्रत्येक व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा जे पापामध्ये तुम्हाला पाडत आहे जे पापामध्ये तुम्हाला घेऊन जातील. प्रियानु देवाचं वचन आज आम्हाला प्रत्येकाशी बोलत आहे तर त्याच्यामध्ये दुसरे ती मध्ये तिसरा अध्याय आणि 13 वचन काय सांगते आपण वाचा. 3 अध्याय 13 वचन आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतःच फसवून दुष्टपणात अधिक सरसावितात. वचन सांगते की अशी माणसं दुष्ट भोंदू माणसे दुसऱ्यास फसवून स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसवतात. स्वतःला फसवून घेणारी ती लोक त्याच्यानंतर इतरांना फसवणार ती लोक दुसऱ्यांना पण ती पापात पाडणार तुम्हाला पण पापात पाडणार स्वतः पण पापात पाडणार आणि नाशाकडं घेऊन जाणार. प्रियानो या शेवटच्या काळामध्ये परत एकदा मला तुम्हाला सांगू द्या की अशी लोक येत आहेत की जी लोक तुम्हाला तुमच्या विश्वासापासून दूर करतील. अशी लोक येत आहेत की सुभक्तीचं केवळ फक्त बाह्यरूप ते दाखवतात व देवाचं सामर्थ्य तिने नाकारलेलं आहे. अशी लोक येत आहेत की ते निंदक आहेत चाडखोर आहेत ते बडाई मारतात सर्व गोष्टी त्यांना मोकळीकता आहे. देवाच्या मंदिरामध्ये ते असतील देवाची सेवा करणारे असतील परंतु परत पापामध्ये जीवन जगून तरुण तरुणीला स्त्रियांना पुरुषांना फसवणारे लोक असतील. अशा लोकांपासून दूर राहा. देवाचं वचन आज आम्हा प्रत्येकाशी बोलताय. प्रत्येकाशी बोलताय आज आमचं जीवन आम्ही देवाला समर्पण करणार आहोत. काय गुलामगिरीच्या जुवाखाडी त्या होतो त्या गुलामगिरीच्या जुवा खाडून मी बाहेर आलोय का परत त्याच्यामध्ये. फिलिप करास 3 अध्याय आणि 13 वचन जर आम्ही वाचतोय देवाचं वचन काय सांगते. फिलिप करास 3 अध्याय आणि 13 वचन बंधूंनो मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधी बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. देवाचं वचन सांगते बंधूजन बहिणीनो देवा बोलत आहे की मागील गोष्टी सोडून ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये झाला जे पापाच्या जोकड्यामध्ये तुम्ही मुक्त झाला होता परंतु परत तुम्ही पापामध्ये जीवन जगत होता या सगळ्या गोष्टी पाठीमागं टाकून आज पुण्यानं जीवन आम्ही जगूया. आज पुण्यानं आम्ही समर्पण करूया की मी लोक मला काय म्हणतात लोक माझ्याविषयी काय वावा करतात याच्याबद्दल म्हणण्यापेक्षा माझा देव माझा पिता माझा बाप माझ्याविषयी काय म्हणतो माझी साक्ष त्याच्यासमोर काय आहे या गोष्टी जर आज आम्ही विचार करून जर देवाला समर्पण करत आहोत देवाचा आत्मा हरेक त्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्पर्श करणार आहे. प्रभू परमेश्वराचा महान स्पर्श पवित्र आत्मा आज त्या प्रत्येकाला स्पर्श करणार आहे जे आपलं जीवन समर्पण करत आहेत. गलती करास 5 अध्याय 1 वचन ज्या देवानं स्वातंत्र्य करता तुम्हाला मुक्त केलेला आहे गुलामगिरीच्या प्रत्येक त्या झोकड्यात पुन्हा सापडू नका. माझी 10 वर्षापूर्वी असलेली साक्ष माझी 5 वर्षापूर्वी असलेली साक्ष याच्यापेक्षा माझी आत्ता साक्ष कसा आहे. 10 वर्षापूर्वी मी सेवक कसा होतो 5 वर्षापूर्वी मी सेवक कसा होतो याच्यापेक्षा आज देवाचा सेवक मी कसा आहे आज ख्रिस्ताचा अनुयायी कसा आहे आज ख्रिस्ताचा शिष्य कसा आहे
आज परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाशी बोलताय, ज्याच्या लोकांनी पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे परमेश्वराला समर्पण करण्याची वेळ आहे. यशया 43:18 वचन सांगतं, जुनं ते होऊन गेलं. 19 वचन सांगतं की मी नवीन करणार आहे. तुम्ही त्या नवीन गोष्टी पाहणार आहेत काय? मी परमेश्वर सांगतं की देवा मी समर्पण करतो, माझं जीवन तुला समर्पित करतो. मी गुलामगिरीतून मुक्त झालो होतो, मला आशीर्वाद मिळाला होता, मला देवाने समृद्धी दिली होती, परंतु पुन्हा मी त्या गुलामगिरीत जायत होतो. परंतु आज जो वचन मला समजलं आणि आज मी बंधनातून मुक्त झाले, जे लोक आज समर्पण करतील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, त्या प्रत्येकाचा ताबा परमेश्वर घेईन. आम्ही स्वतःला फसू नये प्रियानु, स्वतःला फसू नये. पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया, फिलिप करास 3:13. पुन्हा एकदा आपण वचन वाचूया. बंधूनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून. पौलित म्हणतात फिलिपकराच्या पत्रामध्ये 3:13 बंधुजन व मी आपल्याला कह्यात घेतले असं म्हणून मागील गोष्टीकडे मी दुर्लक्ष करून. पाठीमागं मी काय होतो, हे तास दीड तासापूर्वी जे तुम्ही काय होता, जे जीवन देवामध्ये तुम्ही वाराने हलवलेल्या त्या बोडीसारखं तुम्ही जगत होता, कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं, असं तुम्ही जे जीवन जगत होता, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे काय सांगते देवाचं वचन, व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जेवरे जे वरील प्राचारण त्यासंबंधित बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील कुणीकडे मी धावतो हेच एक माझे काम. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ते बक्षीस मिळण्यासाठी मर्यादेच्या खुणीवर मी धावत आहे. माझ्या प्रियानु, आम्ही भरपूर वर्ष देवामध्ये राहिलो. आम्ही जसं एचकेलच्या पत्रामध्ये वाचलं की 18:24 जर धार्मिक पुष्कळ वर्ष धार्मिकतेचे जीवन जगला, मग ते शेवटच्या काळामध्ये परत जर पापाचं जीवन जगा लागला, त्याची धार्मिकता ती जमेच धरणार नाही. जो आता पापामध्ये ज्या गोष्टी तो करायला आहे त्याच्याबद्दल त्याला शासन होईल, देवाचं वचन असं सांगते. प्रियानु, ज्या गोष्टी मी होतो फिलिपकराज 3:13 ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये त्याचं सर्व दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून त्या पाचारणच्या देवान मला केलं आहे, त्या पाचारणच्या धावेकडं मर्यादानं धावत असताना वरील जो मुकुट जे पारितोषिक देवान मला ठेवलेलं आहे ते मिळण्यासाठी मला जायचं आहे, मला पळायचं आहे, मला ते शोधायचं आहे. प्रियानु, मी सर्व काय केलं, मी धावपळ केली, मी उलथापालथ केली, मी लोकांना संदेश सांगितले, मी लोकांची भूतं काढली, मी भरपूर काय केलं. पण ते सगळं करता असताना जर मी स्वर्गात जायत नाही, मी सर्व काय केलेलं व्यर्थ. प्रियानु, स्वतःला आम्ही फसून घेऊ नये. आमचं जीवन आम्ही बदलूया, आमचं जीवन आम्ही समर्पण करूया. पापाचं जोखड जे आमच्या जीवनामध्ये होतं काढून टाकूया. गलती 5:13 ज्या देवानं आम्हाला स्वातंत्र्य करता पाचारण केले ते पाचारण आम्ही टिकून ठेव्या. ज्या देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे स्वातंत्र्य करता, ज्या देवानं आम्हाला पाचारण केले स्वातंत्र्य करता, ज्या देवानं आम्हाला पाचारण केले स्वातंत्र्य करता, ते स्वातंत्र्य आम्ही टिकून ठेव्या, ते स्वातंत्र्य आम्ही टिकून ठेव्या. प्रभू, जसं आमचे सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाच्या बाउंड्रीवरती हातामध्ये बंदूक घेऊन ऊन वारा पाऊस वरनं बर्फ पडत असते किती तर -degree तिथं राहून देशाचं संरक्षण करतायत. जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं 150 वर्षापूर्वी ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किती तर ते कष्ट करतायत, आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन किती तर कष्ट करतायत, आपलं रक्त ते सांडत आहेत, आपल्या कुठल्या गोष्टी ते विचार करत नाहीत, आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एवढे ते प्रयत्न करत आहेत. प्रणू, ज्या देवानं आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला गुलामगिरीतून पापाच्या गुलामगिरीतून ज्या देवाने मुक्त केलेलं आहे, आम्ही आमच्या त्या स्वातंत्र्य किती टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, किती त्याग केला पाहिजे, किती समर्पण केलं पाहिजे, पापाच्या प्रसंगापासून किती दूर पळलं पाहिजे, याचा विचार आज आम्ही करूया आणि देवाला आम्ही समर्पण करूया. ह्या प्रियानो, आम्ही आमचे नेत्र बंद करूया, कारण परमेश्वर आज आमच्यामध्ये आहे. परमेश्वराची महान उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे. तो परमेश्वर आज प्रत्येकाला स्पर्श करत आहे. प्रियानो, प्रत्येकाला ज्या गावामध्ये तुम्ही आहात, ज्या घरामध्ये तुम्ही आहात, ज्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात, जिथं कुठं आहात, परमेश्वराचा पवित्र आत्मा आज तुमच्या घरामध्ये प्रत्येका जीवनाचा ताबा घेत आहे, प्रत्येका जीवनाचा ताबा घेत आहे, प्रत्येका जीवनाचा ताबा घेत आहे. जिथं कुठं तुम्ही आहात, या समर्पण करूया, या समर्पण करूया, या आपण आपले नेत्र बंद करा. ही वेळ तुमची आहे, ही वेळ तुम्हाला प्रत्येकाची आहे.
ही वेळ तुम्हा प्रत्येकाचे आहे. समर्पण करूया, समर्पण करूया, या नेत्र बंद करूया. सांगा की देवा, मी पापामध्ये जीवन जगत होतो, मी टीव्ही बघणं, मी पिक्चर बघणं, मी सिरियल बघणं, मी विचारामध्ये मोबाईलमध्ये वाईट गोष्टी बघणं, मी शिवीगाळी करणं, मी गर्वाने फुगलेला, मी देवाने दिलेला मोकळीतीचा गैरवापर करणारा, मी जो व्यक्ती होतो, जी स्त्री होतो, जो मी व्यक्ती होतो, आज मी समर्पण करताय, आज मी समर्पण करताय. प्रभू, माझ्या जीवनाचा थाबा घे, माझ्या जीवनाचा थाबा घे, माझ्या जीवनाचा थाबा घे. अरे एक व्यक्ती जे समर्पण करतायत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र आत्मा ते प्रत्येकाला स्पर्श करताय, प्रत्येकाला स्पर्श करताय, प्रत्येकाला स्पर्श करताय. जोखड आज मोडत आहे प्रियानु, जोखड पापाचं जोखड प्रभू येशूच्या नावामध्ये मोडत आहे, पापाचं जोखड मोडत आहे, पापाचं जोखड मोडत आहे. गुप्त पाप लोक जीवनामधून सोडून जात आहे, गुप्त पाप लोक जीवनामधून सोडून जात आहे. स्पर्श करताय देव स्पर्श करताय प्रत्येकाला, प्रत्येकाला आज, प्रत्येकाला देव स्पर्श करताय आज, प्रत्येकाला स्पर्श करताय. जस्ट टच लॉर्ड, जस्ट टच फादर, जस्ट टच मास्टर, जस्ट टच. जे जे समर्पण करतायत राजा, जे जे समर्पण करताय, जे जे समर्पण करताय, जे जे समर्पण करताय, जे जे समर्पण करताय, ते प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला, प्रत्येकाला, प्रत्येकाला. बाप्पा आता लाईव्ह मध्ये बघत असतील किंवा त्याच्यानंतर ऑफलाईन जे बघतील राजा, प्रत्येका जीवनामध्ये जो वचन काम करते, इब्री लोका 4:12 प्रमाणे बाप्पा जो वचन तलवार आहे, प्रत्येक प्रत्येक कठीण हृदय तुटू दे येशूच्या नावामध्ये, तुटू दे, तुटू दे येशूच्या नावामध्ये. प्रत्येका जीवनात ताबा घे. जस्ट टच, जस्ट टच, जस्ट टच, जस्ट टच लॉर्ड, जस्ट टच लॉर्ड, जस्ट टच. एव्हरीवन, 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 जस्ट टच, जस्ट टच, जस्ट टच. फील, फील, फील. होली फायर, होली फायर, होली फायर. राईट नाऊ, राईट नाऊ, राईट नाऊ, राईट नाऊ, राईट नाऊ, राईट नाऊ. होली फायर, होली फायर. फील, फील जीसस, फील जीसस, फील जीसस, फील जीसस, फील, फील, फील. परमेश्वर स्पर्श करताय, आज स्पर्श करताय, आता स्पर्श करताय, स्पर्श करताय. येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात.